तर पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याशी या दोन मेळाव्यांच्या पार्श्वभूमीवर आणि करण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात संवाद सा साधला प्रतिनिधी गणेश यांनी आज मुंबई पोलिसांसाठी अत्यंत महत्वाचा आणि आव्हानात्मक दिवस आहे त्याचं कारण म्हणजे आज दसरा आहे दसरा मेळाव्यासाठी मुंबई पोलिसांची कडेकोट सुरक्षा व्यवस्था बी केसी आणि शिवाजी पार्क दोन्ही ठिकाणी आहे आणि याची जबाबदारी ज्यांच्यावरती आहेत ते मुंबई पोलिसांचे पोलीस आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था विश्वास नागरी पाटील सर माझ्यासोबत आहेत सर अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे कारण अशा प्रकारे ना बहुतांना भविष्याचा हा बंदोबस्त असणार आहे दोन इतके मोठे मेळावे आणि इतक्या मोठ्या संख्येने लोकं येणार तर हे चॅलेंज आहे त्या चॅलेंजला कसं सामोरं जात आहे तुम्ही सर्वप्रथम दसऱ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा येस जशी परीक्षेच्या अगोदर तयारी चांगली केली तर परीक्षेचं टेन्शन नसतं तसं या दोन्ही दसऱ्या मेळाव्यांचा बंदोबस्त त्याचबरोबर आज देवींचं विसर्जन आहे त्याचा बंदोबस्त वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रॅलीज आहेत त्याचा बंदोबस्त आणि रावण दहनचा बंदोबस्त या सगळ्या कार्यक्रमांचं बंदोबस्ताचं नियोजन हे माननीय पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय विस्तृत स्वरूपात आम्ही केलेलं आहे आणि आजची जी काही आता गर्दी आ, यायला सुरुवात झालेली आहे ग्रामीण महाराष्ट्रातनं बसेस आणि छोट्या वाहनातनं मोठ्या संख्येनं शिवसैनिक या दोन्ही सभांसाठी येताना दिसत आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही हॅसल्स होणार नाहीत यासाठी त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन सोशल मीडियाच्या माध्यमातून मार्गदर्शन सायनेजिस्टच्या माध्यमातून मार्गदर्शन त्यांचे पार्किंग एरियाज कुठले आहेत कुठल्या रस्त्याने यायचं आहे त्याचं मार्गदर्शन हे वॉलंटियर्स आणि आमच्या कंट्रोल रूमच्या माध्यमातून व्यवस्थितपणे सुरू आहे सर दोन विरोधक गट या दोन्ही गटांचे मेळावे एका वेळेला एकत्र ते होते मात्र आता वेगळे झालेत एकाच बाजूने ते येतील काही पॉईंट्स असे आहेत जिथं समोरासमोरही येतील तर त्या अनुषंगाने मोठा बंदोबस्त किंवा काळजीपूर्वक बंदोबस्त आपल्याला लावावा लागेल तसा काय तणाव मला दिसत नाही आहे परंतु निश्चितपणे आपण खबरदारीची उपाययोजना केलेल्या आहेत हे जे जे काही जंक्शन्स आहेत आता इकडून आलं तर वाकोला पोलीस स्टेशनपासून येणारं जंक्शन हंस मोगरा जंक्शन कलानगर जंक्शन इकडून सुरू रज्जाक जंक्शन किंवा त्यानंतर कुर्लाचा रोड जिथनं सुरू होतो बी के सी कनेक्टर सुरू होतो आणि इकडंसुद्धा ब शिवाजी पार्कच्या ॲडजॉइनिंग असणारे रोड्स या ठिकाणी वाहनं जी येणार आहेत शहरातली वाहनं वेगळी आणि ग्रामीण भागातली येणारी वाहनं वेगळी तर त्यांना सेग्रिकेट करण्यासाठी से फ्लाय आपण सिस्टमॅटिक वापर करत आहोत प्रेफरेबली आपण मोटरसायकल रॅलीजला परमिशन देत नाही आहे परंतु जी छोटी वाहनं येत आहेत त्यांनासुद्धा सेग्रिकेट करत आहोत आणि त्याचं मार्गदर्शन आपण ऑलरेडी व्हॉलंटिअरच्या माध्यमातून लिडरच्या माध्यमातून त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांना कळवलेलं आहे असं काही कुठं कॉन्फ्लिक्ट होईल असं मला वाटत नाही आहे फोर्स वनलाही आपण डिप्लॉय करताय काही स्पेसिफिक इनपुट्स किंवा खबरदारी म्हणून आपण त्याचं डिप्लॉयमेंट केलेलं आहे नाही खबरदारी म्हणून खबरदारी म्हणून नेहमीच मोठ्या बंदोबस्ताच्या वेळेला याची डिप्लॉयमेंट होत असते आणि अशा प्रकारचा जो इन्फ्लो आहे मुंबईतला म्हणजे दोन तीन लाख या मेळाव्यासाठी एखाद लाख त्या मिळाव्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने इतर राज्य इतर भागातनं येणारे लोक त्यांचा फ्लो स्टॅम्पड होण्याची भीती असते आणि बऱ्याच गोष्टी असतात ज्याला तुम्हाला केटर करावं लागतं त्याला तुम्ही कसं केटर करता सर हे पहा याच्या संदर्भात माननीय आयुक्तांनी आयुक्तांनीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मॅरेथॉन बैठका घेतलेल्या आहेत आणि आयोजकांबरोबर बैठका आमच्या झालेल्या आहेत सी पी ऑफिसमध्ये बैठका झाल्या वे दोन ई ग्राउंडवरती बैठका झाल्या त्यामुळे त्यांना सेग्रिगेशन म्हणजे जे लोक येत आहेत त्यांचा आपण टप्प्याटप्प्यानी आवक ठरव ठरवलेली आहे त्यामुळे तो स्मूथ फ्लो राहील आणि एरिया एरियासुद्धा असे आपण सेग्रिकेट जसं पाणी चारी बाजूला पसरत जाते आहे तशा पद्धतीमुळे पार्किंगचे स्लॉट आपण फीड करत जाणार आहे कुठल्या रस्त्यांनी कधी ट्रॅफिकवरती लोड आलेला आहे प्रेशर पॉईंट्स तयार झालेले आहेत त्यावेळेला डायनॅमिक मुवमेंट कारण आपल्याला माहीत आहे की यावेळेला एवढ्या मोठ्या लाखोच्या संख्येनं गर्दी असते त्यावेळेला मे मोबाईल फोन काम करत नाहीत तर त्यावेळेला आपण वायरलेसच्या टॉकीज आणि एकदम युजर फ्रेंडली कॉल सायन्स देऊन एकमेकाला कम्युनिकेशन अधिकाऱ्यांचं कसं राहील ट्रॅफिकचे पॉईंट्स स्टॅटिक पॉईंट्स आणि आमचे पॉईंट्स यांच्यामध्ये कम्युनिकेशन कसं राहील याचं नियोजन केलं असल्यामुळं संवादाच्या ह्या सगळ्या आपल्याला माध्यमातीपलाय मिळे सीसीटीव्ही सर्वेलेन्स स्पेशल युनिट्सचं डिप्लॉयमेंट आणि साध्या वेषामध्येही आपले अधिकारी अंमलदार लोकांमध्ये असतील त्याबद्दल सांगाल महिलांसाठी लहान मुलांसाठी कशा प्रकारची सुरक्षा असते येस चांगला प्रश्न आहे यात सी व्ही तर आपलं नेटवर्क सेफ सिटी प्रोजेक्टच्या माध्यमातून पाच हजार कॅमेऱ्यांचं पूर्ण शहरामध्ये आहे आणि यावेळेला आपण त्यावरती खूप लक्ष देत आहोत की कुठं कशा पद्धतीची मुवमेंट आहे कायदा आणि सुव्यवस्थेच्या बरोबरच घातपाताच्या दृष्टीनं सुद्धा त्याच्यावर आपले नजर राहणार आपले सगळे लँडिंग पॉईंट्स आहेत तिकडं आपली करडी नजर राहणार आहे आणि दोन्ही ठिकाणी आयोजकांनी सी सी कॅमेरे लावलेले ला आहेत त्याचंही कंट्रोल रूमवरती कुठं कशा पद्धतीनं तिथं वायरलेस वॉकी हो टॉकी घेऊन तो कम्युनिकेशनला अधिकारी राहणार आहे ज्याला पूर्ण डिप्लॉयमेंट माहीत आहे कारण आपण प्रत्येक अधिकाऱ्याकडं स्पेशल मेसिलेनियस फोर्सेस दिलेले आहेत कु कुठं क्युआरटी आहे कुठं लॉ अँड ऑर्डर रिझर्व्ह आहे कुठं स्ट्रायकिंग फोर्सेस आहेत कुठं डेल्टा आहे कुठं गॅस कॉड आहे ह्या सगळ्या ज्या आवश्यक असणाऱ्या फोर्सेस आहेत त्यांची मूवमेंट करण्याच्या दृष्टीनं सी सी टी व्ही कम्युनिकेशन वायरलेस याचा आम्हाला फायदा होणार आहे येस yes. दुसरा आपली प्लेन क्लोजची डिप्लॉयमेंट मोठ्या संख्येनं आहे आपले स्पेशल ब्रँचचे सगळे अधिकारी कर्मचारी यावेळेला फील्डवरती राहणार आहेत त्यामुळे ते छुप्या वेशात असणार आहेत आणि जी मिसक्रिएंट आहेत त्यांच्यावर त्यांची कर्डी नजर राहणार आहे त्याच्यात अनेक वेळेला सभेमध्ये गोंधळ घालण्याचा कोणीतरी प्रयत्न करत असतं त्याला टॅप करणं त्याला पिकअप करणं यासाठी टीम्स डिप्लॉय करण्यात आलेले आहेत डी एफ एम डीच्या पुढे ज्या लाईन्स लागतात त्यात सुद्धा मिसक्रिएंट असतील त्यांना आयडेंटिफाय करण्यासाठी टीम्स लावण्यात आलेले आहेत त्यांचं फ्रिस्किंग चेकिंग करताना काय प्रिकॉशन घ्यायचं याचं सविस्तर ब्रीफिंग करण्यात आली आहे महिला मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांची सुरक्षितता पण अतिशय महत्त्वाची आहे त्यांना जितक्या चांगल्या पद्धतीनं सुविधा होतील त्यासाठी महिलांसाठी दिपे, जे काही डी एफ एम डी प्लाझामध्ये रिझोर्व्हि जिथे जर प्रेशर वाढेल तर महिला विनाकारण ताटकळत बसणार आणि त्यांना इमिडिएटली रिलीफ मिळेल या दृष्टीनं सुद्धा आपण आणि दोन्ही प्रकारचे काही वेळेला पुरुष आणि महिला एकाच गाडीतनं आलेल्या असतात त्यांना एकाच ठिकाणी बसत असतं त्यामुळे महिलांसाठी सेक्टर आणि वेगवेगळ्या ठिकाणी महिला आणि पुरुष एकत्र बसतील अशी सुविधा केलेली ती फोर्स असणार आहे रस्त्यावरती उद्या सर फोर्स मुंबई पोलीस फोर्स आपल्याला माहीत आहे पूर्ण ताकदीनं उभा राहिलेला आहे एटी पर्सेंट ऑफ द फोर्स रस्त्यावरती सगळ्या ठिकाणी असेल मुंबई शहरामध्ये उद्या मोठा आपला उत्सव आहे सण आहे त्या अनुषंगानंतर डिप्लॉयमेंट आहेच आहे सार्व साप्ताहिक सुट्ट्या पण बंद केलेल्या आहे निश्चितपणे आम्हाला सण नंतर साजरे करावे लागतात त्यामुळं फोर्सची डिप्लॉयमेंट एक्झॉस्टिव आहे आम्हाला एफच्या कंपनीज डीजीपी ऑफिसकडनं मिळालेल्या आहेत त्यांची डिप्लॉयमेंट केलेली आहे क्युआरटीच्या हिट टीम डिप्लॉयमेंट केलेली आहे आणि कॉन्फिडंट आहोत शांततेत होईल सगळं शेवटचा प्रश्न आणण्याची जबाबदारी तुमची पाठवण्याची जबाबदारी तुमची असेल शांततेत सगळे पुन्हा मुंबईच्या बाहेर त्यांच्या त्यांच्या घरी किंवा त्यांच्या दिशेनं जातील त्याचाही एक्झिट प्लॅन असेलच आपला तयार निश्चितपणे जे पार्किंग स्पेसेस आहेत आपण अशा पद्धतीनं मदत घेतलेली आहे की पे अँड पार्कवाल्यांना तिथं बोलवलेलं आहे आणि पे एन पार्कवाल्यांना ती रिहर्सल माहीत असते कशा गाड्या वळवायच्या किती स्पेस असला पाहिजे की जेणेकरून तिथं जॅम होणार नाही तर त्यांना लगेच एक्झिट मिळेल आणि डी एफ एम डीची सुद्धा प्लाझा बनवला असल्यामुळं आतमध्ये एंट्री पण फास्ट होईल आणि जाताना आम्ही सगळे बॅरिकेड्स ओपन करून त्यांना व्यवस्थित मार्गाने पाठवण्याची सोय करू त्यामुळं एक्झिट पण सुरळीत होईल आमची जबाबदारीच आहे प्रत्येक मुंबईकर आणि त्याचबरोबर प्रत्येक मराठी माणूस जो काही मुंबईत येतोय या अनुषंगानं त्यांना सगळ्यांना व्यवस्थितपणे शांत आणि चांगल्या पद्धतीच्या वातावरणात विदा करणं बाहेरच्या लोकांना आणि मुंबईकरांची सुरक्षितता पाहणं ही आमची जबाबदारी घ्या धन्यवाद सर तुम्हाला दसऱ्या शुभेच्छा तर नेहमीच आपलं कर्तव्य बजावताना किंवा जबाबदारी पूर्ण करत करत असताना आपल्या परिवाराशी लांब असून सणाच्या दिवशी फील्डवर काम करणारे हे मुंबई पोलीस आणि मुंबई सह सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील सर आपल्याला माहिती देत होतो की पूर्ण मुंबई पोलीस फोर्स मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी या अत्यंत महत्त्वाच्या दिवशी रस्त्यावर असेल आणि अत्यंत शांततेत हे दसरा मेळावे दोन्ही दसरा मेळावे पार पडतील आणि सणही साजरा केला जाईल कॅमेरामॅन दीपेश महाजनसह गणेश ठाकूर एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट